आमच्या कुलस्वामी गावडे कुलस्वामी मंदिराचा सातवा वर्धापन दिन त्यानिमित्त या ठिकाणी 5 सत्यनारायणच्या महापूजा आयोजित केलेल्या आहेत. त्याची आता सातवता पूजेची झालेली आहे. महाप्रसाद वाटला जात आहे. सर्व आजूबाजूच्या गावात सुद्धा जी गावडे कुलस्वामी संबंधित भावडे मंडळी आहेत, मुलगे आहेत, मुली आहेत, त्या सर्व या समारंभाला हजर राहत आहेत. या ठिकाणी आणखी ज्ञानेश्वरी पाळण्यासारखा 8 दिवसाचा एक कार्यक्रमही या ठिकाणी जून महिन्यात होतो. त्यावेळी सुद्धा सगळे आवर्जून बावली उठण्याची सगळी माणसं एकत्र येतात. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी जर गुरुवारी संध्याकाळचं भजन असतं कार्यक्रम 7 वर्ष आधी हा 7वा वर्धापन दिन आहे. ओके. आम्ही सकाळपासून जवळजवळ 6-6:30 पर्यंतपासून दिलं. आम्ही इथे याची आरती पूजा करणार, व्यवस्था करणार, भोजन करणार, महाप्रसाद बनवणार. सकाळपासून आमचं 6-6:30 वाजल्यापासून चालू आहे आणि जवळजवळ 9 वाजता आम्ही सत्यनारायणची पूजा चालू केली. 9 वाजता सत्यनारायणची चालू झाल्याच्या नंतर तिथे पंचसत्यनारायणची झाल्याच्या नंतर पूजा झाल्याच्या नंतर आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद झाल्याच्या नंतर सगळ्यांना हे भोजन आम्ही महाप्रसाद सगळ्यांना वाढतो. आणि संध्याकाळी आमचं परत नामस्मरण असणार, हरिपाठ असणार. हरिपाठ झाल्याच्या नंतर परत रात्री आमचं पण भजन असणार. रात्री भजन झाल्या सकाळी काकळी आरती पण होणार आणि त्याचा समारोप होणार. आणि भाविक कोणकोणत्या गावातून येतात? भाविक जवळजवळ इथल्या पंचकोशी सर्व आरवली, आजगाव आणि मातोंड भावकी सर्व आमचे भावकी सर्व भावकी येतात. हे गावडं फुल आहे गावात. म्हणजे जे गावडे आहेत आपल्या गोव्यात तेही या देवाला येतात. गोव्यात पण आहेत, गोव्यात आहे, मालवण सिंधुदुर्ग सर्व आहेत तिकडे. ते आम्हाला ज्यांना आम्ही हे आमंत्रण देतो ते येतात. ते आम्हाला हे करतात, मदत वगैरे करतात. ते आम्ही शिरोडा जे आपले गावडे कुलस्वामिनी मंदिर आहे, हे मंदिर म्हणजे जे गावडे समाज आहे त्या समाजाचं एक दैवत आहे आणि हाकेला पावणारं दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आज या देवाचा 7वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त सकाळपासून धार्मिक विधी झालेले आहेत. सत्यनारायण महापूजा झालेली आहे आणि महाप्रसाद झालेला आहे. या कुलदेवताचे सर्वत्र भाविक विखुरलेले आहेत. आपल्या गोवा राज्यात आहेत, महाराष्ट्र सिंधुदुर्ग भागात आणि कर्नाटकात भागातही आहे. जे देवाचा उत्सव म्हटल्यानंतर तिन्ही राज्यातील भाविक या मंदिरात जे लग्न होऊन देखील मुली गेलेल्या असतात त्या या ठिकाणी मुद्दाम आपल्या उत्सवाला येतात आणि जी काही मनोकामना असते, जी काही इच्छा असते ती इच्छा देवासमोर मांडतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी नवस फिरण्यासाठी काम करत असतात. गावडे कुलस्वामिनी हा देव प्रत्येक भाविकाला हाकेला पावणारा, एखाद्यावर संकट आलं आणि त्यांनी देवाचं जरी नामस्मरण केलं तर देव त्याच्या मदतीला धावून येतो अशी ख्याती आहे. सर्व भाविकांची जी मनोकामना आहे, जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती आकांक्षा पूर्ण होण्याची जो मनोदय
भाविक दरवर्षी या ठिकाणी मंदिरात येऊन आपल्या देवासमोर गाराणे घालत असतात, त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.